महाराष्ट्र के भंडारा जिला अस्पताल में शुक्रवार की रात आग लगने से 10 नवजात बच्चों की मौत पर राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने बयान दिया है। उन्होंने कहा कि मुझे बताया गया है कि इस हादसे में जिन 10 नवजात बच्चों की मौत हुई है उनमें से 3 की मौत जलने से जबकि 7 बच्चों की मौत दम घुटने से हुई और आग लगने का सबसे बड़ा कारण शॉर्ट सर्किट था। उन्होंने आगे कहा कि इस मामले में जांच के आदेश दिए गए और दोषियों को किसी भी सूरत में बख्शा नहीं जाएगा। स्वास्थ्य मंत्री ने प्रत्येक पीड़ित परिवार को 5 लाख रुपयों का मुआवजा देने का ऐलान भी किया। बतौर टोपे शवों को उनके परिजनों को सौंप दिया गया। साथ ही टोपे इन्होंने कहा कि हम दोषियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करेंगे और कोशिश करेंगे कि भविष्य में इस तरह की त्रासदी ना हो। आम्ही पालक मी स्वतः पालक मंत्री भंडारा श्री कदम जी आणि अध्यक्ष सुद्धा या निमित्ताने आलेले तर आम्ही सगळे मुद्दाम या घटनास्थळाला भेट द्यायला आलेलो आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती की अतिशय दुखद आणि हृदयाला पिळवटणारी घटना दुर्दैवानी घडलेली आहे आणि त्या घटनास्थळाला आम्ही भेट देणार आहोत। एक नक्कीच आहे की साधारणपणे संपूर्ण आत्ताची परिस्थिती अशी आहे की सगळ्या डेथ बॉडीज त्यांना देण्यात आलेल्या आहेत, बऱ्याचसांचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि आम्ही त्यांना साधारणपणे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेवरून चर्चेवरून त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। आणि मुख्यतः मला एवढं सांगायला पाहिजे की याची चौकशी फार डिटेल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। 3 गट तयार करण्यात आलेत, इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट असेल, इलेक्ट्रिकल एक्सपर्ट असेल, त्यातले असे गट तयार करून त्या ठिकाणी पूर्णतः कशामुळे जो स्पार्क झाला तो का झाला, त्यात कुणाची निष्काळजीपणा होता आणि त्यानंतर मग पुढची घटनाक्रम कशी आहे आणि आपण ती घटना कशी टाळू शकलो असतो या सगळ्याच बाबीच्या संदर्भातला रिपोर्ट आम्ही मागितलेला आहे। कदाचित आम्ही गेल्यानंतर तो लगेच त्यातला प्रायमोफिसी रिपोर्ट तरी आम्हाला मिळेल। आणि एक नक्की आहे की जे कुणी चुकीचं झालं असेल, काहीही निष्काळजीपणा झाला असेल तर त्याला कुठंही गय करण्याचा विषयच नाही आहे। कठोरातली कठोर कारवाई करावी लागेल, अशी घटना परत घडूच नये या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा रुग्णालय, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी अशी ऑडिट करण्याचं काम, म्हणजे ज्यात कन्स्ट्रक्शन आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ज्याला म्हणता येईल ते ऑडिट करण्याचं कामाच्या सूचनासुद्धा या घटनेचा बोध घेऊन आम्ही नक्की देऊ। आणि मला एक नक्कीच सांगायचं की जे काही दुर्दैवानी घटना घडलेली ती मुलं बिचारी वापस येऊ शकणार नाहीत, परंतु त्यापासून खूप मोठी एक लर्निंग एक्सपिरियन्स घेऊन पुढे घटना होऊ नये या दृष्टिकोनातूनची काळजी त्या ठिकाणी घेणार आहेत। आम्ही काही परिवाराला भेटून तिथं सांत्वनसुद्धा करणार आहेत। एक नक्कीच आहे की काही ठिकाणी काही वॉर्ड बॉय सिस्टर्स, तिथले सिक्युरिटीचे लोक, त्यांनी खूप जीव धोक्यात घालून तिथे काही लोकांना वाचवलंसुद्धा, काही मुलांना वाचवलं। त्यात 7 बालकं जे इनबॉर्न होते ते त्या ठिकाणी वाचवलेले आहेत। आणि मला असं म्हणायचं की तो जो प्रसंग आहे एकंदरच, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने सगळं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर अधिक जास्त त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील।